नागपुरातील वाठोडा परिसरात घरफोडीची एक घटना समोर आली आहे. महिलेने घरफोडीची तक्रार दाखल केली होती, तर घरातील मोठ्या मुलाने आपले शौक पूर्ण करण्यासाठी आपल्याच घरात चोरी केली असे पोलिसांच्या तपासात माहिती झाली आहे. ही माहिती पोलिसांनी दिली. वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत एका घरात घरफोडीची घटना घडली. ही बाब त्या घरातील महिलेला समजताच त्यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या घरात घरफोडी झाली त्याच घरातील मोठ्या मुलाने आपले शौक पूर्ण करण्यासाठी स्वतःच्याच घरात चोरी केली. या प्रकरणी चोरीचे सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत, तर एकूण 2,18,000 माल पोलिसांनी महिलेला परत केला आहे. वाठोडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 178/22 कलम 454-380 एका महिलेने आमच्याकडे फिर्याद दिली का त्यांच्या घरातले दागिने चोरी गेलेले आहेत. त्या अनुषंगाने तो गुन्हा नोंद करून त्याच्यामध्ये त्यांचा जो मुलगा आहे, मोठा मुलगा, त्यानेच हे दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. एक छोट्या मोठ्या त्याचे व्यसन म्हणता येईल किंवा काही शोक म्हणता येईल त्याची पूर्तता करण्यासाठी त्याने हळूहळू हे दागिने चोरले होते. संबंधित आईच्या ते आपले दागिने गेलेत हे लक्षात आल्यामुळे तशी आपण नोंद केली आणि त्या अनुषंगाने तपास केला असता आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच निष्पन्न झालं की त्यांच्या मुलानेच हे दागिने चोरलेले आहेत. एकूण 218,000 मुद्देमाल आपल्याला याच्यामध्ये पूर्ण मुद्देमाल मिळालेला आहे. जो चोरीला गेलेला आहे तो पूर्ण मुद्देमाल याच्यामध्ये रिकवर झालेला आहे. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास केल्यामुळे लगेचच आपल्याला या गोष्टीचा छडा लागला आणि त्या अनुषंगाने आपल्याला रिकव्हरी पूर्ण मिळालेली आहे. त्याने ते स्वतःच्या गरजांसाठीच केलेलं आहे हे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे आणि ते आम्हाला त्याच्याकडनंच नंतर मुद्देमाल हस्तगत झालेला आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.